अमरावती शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची 21 जूनला रात्री हत्या झाली होती. कोल्हे यांच्या मागे वादग्रस्त नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? कारण मृतक कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाली असा आरोप भाजपने केला. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे व भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुलकर्णी तुषार भारतीय यांनी केली होती. दरम्यान याच प्रकरणाच्या चौकशीसाठी NIA पथक व ATS अमरावती शहरात दाखल झाले असून ते या प्रकरणाशी संबंधिताची स्थानीय पोलिस कडून माहिती घेत आहे. या प्रकरणात काय निष्पन्न होईल ते माहिती पडेल. याआधी 5 आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेतले होते, मात्र आता पोलिसांनी 6व्या आरोपीला देखील अटक केल्याची माहिती मिळत आहे. अमरावतीचे मेडिकल व्यवसायी उमेश कोल्हे यांची रात्रीच्या अंधारामध्ये 6 ते 8 लोकांनी ज्या पद्धतीने निर्घृण हत्या केली, या हत्येच्या तपासामध्ये इतक्या दिवसांमध्ये अमरावती पोलिसांच्या हाती अजूनही ठोस काही लागलेलं नाही. हा जो खून होता, हा खून पैसे लुटण्यासाठी झाला होता का, हा खून सुपारी देऊन झालेला होता का, या प्रश्नांची उत्तरं देखील अजून अमरावती पोलिसांना मिळालेली नाही. मात्र या तपासाच्या दरम्यान जी मिळालेली माहिती आहे आणि गावामध्ये जी चर्चा आहे, अमरावती शहरामध्ये जी लोकांमध्ये जी चर्चा आहे, त्यांच्या आप्तेष्टांमध्ये त्यांच्या मित्रांमध्ये जी चर्चा आहे, त्या चर्चेनुसार आम्ही उमेश कोल्हे यांचा बळी हा बळी नुपूर शर्मा प्रकरणातल्या पोस्ट नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ त्यांनी काही पोस्ट केल्या होत्या म्हणून झाला असल्याचे आहे. अनेक ग्रुपवर त्यांनी पोस्ट टाकलेल्या होत्या, याचे अनेक स्क्रीनशॉट्स अनेक लोकांजवळ उपलब्ध आहे आणि म्हणून तमाम अमरावतीकरांना हा संशय आहे की उमेश कोल्हे यांची हत्या, यांचा निघृण खून हा नुपूर शर्मा यांना समर्थन दिले म्हणून झाला असल्याची शंका सगळ्या आणि भीती देखील ही नागरिकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून जर असं जर हे प्रकरण असेल तर हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. संवेदनशील अमरावतीचं सामाजिक सौहार्द खराब होऊ नये त्यासाठी देखील या प्रकरणाचा या पद्धतीने तपास होणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की या प्रकरणामध्ये NIA या प्रकरणाचा तपास केला पाहिजे, या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे आणि पुन्हा असल्या प्रकारची घटना अमरावती किंवा कुठेच घडू नये या दिशेने पावलं उचललं जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आमची पुन्हा एकदा सांगतो की आमची मागणी आहे की उमेश कोल्हे यांच्या खून प्रकरणाचा तपास हा NIA सोपवण्यात यायला हवा. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.